अकोल्यामध्ये तूर खरेदीतलं गौड बंगाल 65 व्यापाऱ्यांना भोवण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या बाजार समितीनं 65 व्यापाऱ्यांना या प्रकरणी नोटिसा बजावल्यात. या नोटिशीला समाधानकारक उत्तरं देऊ न शकणाऱ्या व्यापाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीनं तूर खरेदी प्रकरणी 65 व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. राज्य सरकारनं तूर खरेदी योजना राबवली होती, त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या तुरीची विक्री केली. मात्र या खरेदी विक्रीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले होते. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 16 डिसेंबर ते 17 मे दरम्यान तूर खरेदी करणाऱ्या 65 व्यापाऱ्यांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले. या सर्व व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची सहकार विभागानं चौकशी केली असून त्यांच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. आमच्या पथकाने चौकशी केलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये एकूण 360 शेतकरी संशयित आढळलेले आहेत, ज्यांचा तूर पिकाचा पेरा कमी असतानाही क्विंटली उत्पादन त्यांनी जास्त दाखवलेलं आहे आणि तुरीची त्यांनी विक्री केलेली आहे. बँक स्टेटमेंट आणि ती तूर कुठे विक्री केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती मागितलेली आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही आम्ही त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी 65 व्यापाऱ्यांना आठवड्याभराची मुदत देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर पुढील कारवाई केली जाणार आहे. व्यापाऱ्यांप्रमाणेच पेरा आणि विक्रीमध्ये मोठी तफावत आढळून आलेल्या तब्बल 360 शेतकऱ्यांची चौकशी सहकार विभाग आणि अकोला बाजार समितीकडून केली जात असून तूर खरेदीतील घोटाळा उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.